मोदींच्या सभेसंदर्भातली. दादरच्या शिवाजी पार्कवर मोदींची सभा होणार आहे. 14 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी हे मुंबईमध्ये येतील. मोदी कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तर येत्या 14 नोव्हेंबरला नरेंद्र मोदी यांची मुंबईमध्ये पहिली जाहीर सभा पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येत आहेत. त्यामुळे या सभेमधून नरेंद्र मोदी नेमका कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या. तर 14 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये येत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा मुंबईमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे महायुतीकडून नरेंद्र मोदींच्या या सभेची जय्यत तयारी देखील केली जाणार आहे. तर यासंदर्भातली अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून. ओम, नरेंद्र मोदी 14 नोव्हेंबरला मुंबईमध्ये येत आहेत, कशाप्रकारे त्यांचा हा दौरा असणार आहे? विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येतील. 14 नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांची जाहीर सभा मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावरती आहे. आपल्याला आठवत असेल की लोकसभेच्या निमित्तानं सुद्धा पंतप्रधानांनी शिवाजी पार्कवर एक जाहीर सभा घेतली होती. यावेळेला राज ठाकरे देखील या सभेला उपस्थित होते. यावेळेला दादरमध्येही सभा होत असल्यामुळे प्रश्न असा देखील आहे की या सभेला महायुतीचे उमेदवार असलेले सदा सरवणकर हे या ठिकाणी उपस्थित असतील की भाजपनं जो पाठिंबा मनसेला दिला आहे ते अमित ठाकरे यावेळेला उपस्थित असतील, असे अनेक प्रश्न आहेत. मात्र यानिमित्तानं पंतप्रधान नेमकं काय भाषण करतायत, कोणावरती निशाणा साधतायत, कारण महाराष्ट्र हे भाजपसाठी गेल्या अनेक दिवसांपासून खूप महत्वाचं राज्य बनलेलं आहे. कारण महाराष्ट्रात विजय मिळवायचा या अनुषंगानं भाजपकडनं प्रयत्न केले जातात, त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधानांच्या या सभेकडे पाहिलं जात आहे. धन्यवाद ओम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.